आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावाडी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी सोसायटीवर सत्ताधारी रयत विकास पॅनेलचे वर्चस्व कायम, विरोधी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बोरगावाडी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी सोसायटीवर सत्ताधारी रयत विकास पॅनेलने बाजी मारली आहे. 96% विक्रमी मतदान यावेळी झालं होतं. विरोधी परिवर्तन विकास पॅनेलचा धुव्वा उडवत सर्व 8 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयामुळे बोरगाववाडी PKPSवर सत्ताधारी गटाचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. एकूण 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अ गटातून संस्थापक अध्यक्ष प्रकाश उर्फ वकील दादा गुळगुळे, बंडू पिरगोंडा खोत, रावसाहेब दादू खोत, बाळाराम उर्फ राजू वसंत खोत, सदाशिव शिवलिंग भदरगडे हे मोठ्या मताधिकाने विजयी झाले. तर अल्पसंख्याक गटातून डॉक्टर समीर अनवर चाऊस आणि नरसुद्दीन बंडू तहसीलदार व ब गटातून अनिल बाळासाहेब गुळगुळे यांनी पहिल्यांदाच विजयाची पताका फडकावली आहे. सत्ताधारी गटाच्या राजश्री महादेव टाकमारे, ज्योती आप्पासाहेब खोत आणि रामा तुका एवाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. यामुळे सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळवली आहे. यावेळी वकील गुळगुळे म्हणाले की सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे दुसऱ्यांदा सत्ताधारी विजयी झालो आहे. पाहूया काय म्हणतात ते. प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ बोरगावडी या अध्यक्षाच्या नात्याने मी बोलत आहे. म्हणजे सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या सर्व पॅनेलला निवडून दिलेलं आहे. त्यांचा पहिला हार्दिक अभिनंदन करतो. सभासदांच्या आशीर्वादामुळेच आमचं पॅनेल आलं आणि आमच्यावर सभासदांनी विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळेच आमचं हे रयत पॅनेल निवडून आलेलं आहे. आणि आपले सहकारी म्हणा, आमचे पोलिटेशन सदलगा, आमचे आरो आर ऑफिसचे शांतीश कांबळे साहेब, आमचे बनकर सर, आमचे कोणे सर, असा सगळ्या स्टाफामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद. आणि इथून असंच संस्था आम्ही एक मोठ्या प्रमाणात आता बिल्डिंग बांधणार आहे. आम्ही पुढं ह्या 6 महिन्यात स्टार्ट करणार आहे. जागा घेतलेल्या संस्थेसाठी एक मोठी इमारत आम्ही 15-20 लाखापर्यंत मोठी इमारत बांधणार आणि परत 100-200 आम्ही सभासद करून आणि आमच्या ह्या संस्थेला भरभराटी आम्ही आणून देणार ह्या अध्यक्षाच्या नात्यानं मी बोलतो आहे. आणि परत आम्ही ह्या 1,87,00,000 आम्ही सभासदांनी कर्ज दिलं आहे DCC बँकेतून 0% व्याजातून. ते आता गेल्या टायमाला 50,000 रुपयाची सूट झाली, सिद्धरामय्या सरकारने दिले, त्यात 86 लाख रुपये सूट झाले लोकांनी, बोरगाडीच्या सभासदांनी. ह्या ग्रामीण भागामध्ये हे आम्ही असं संस्था केलेली आहे PKPS आणि सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पॅनल टू पॅनल निवडून दिलेलं आहे. धन्यवाद देतो या सगळ्या पॅनलने, जे चांगलं पुढील काळामध्ये देखील चांगलं काम करावं, बोरगावडीतील ही संस्था एक चांगल्या तरणकडे व्हावी, गोरगरिबांची सेवा व्हावी आणि यातून ही संस्था पुढील काळामध्ये देखील भरघोस असे यश प्राप्त करून बोरगावडीमध्ये एक नावारूपाला ही संस्था यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनाकडे मी सांगतो, कळकळीने विनंती करतो की त्यांनी चांगल्या तरणं काम करून भविष्यामध्ये या गावात एक चांगली संस्था असं करून दाखवावी अशी त्यांना विनंती करतो. सदरला पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि नंतरकडे मतदान अधिकारी, प्रिसाइडिंग ऑफिसर, त्यांचे सर्व अधिकारी आणि सगळे इथं आलेले सर्व बांधव आहेत, आपल्या बोरगावडीतील जे मेंबर्स आहेत, निवडून आलेले उमेदवार आहेत, त्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. याला यश प्राप्त झाले ते विठ्ठलाच्या कृपेनं, महादेवाच्या कृपेनं, हनुमानाच्या कृपेनं आणि सगळ्या देवांच्या कृपेनं आणि वडीलधारांच्या आशीर्वादानं हा विजय प्राप्त झालेला आहे. सभासदांनी देखील अत्यंत मनापासून आपल्या या म्हणजे सत्तारूढ पॅनलला विजय केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतोय. प्राथमिक शाळेत झालेल्या निवडणुकीत 96% विक्रमी मतदान झालं. शांतेश कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. यावेळी सदलगा पोलीस ठाण्याकडून पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. महानकर न्यूज साठी बोरगाववाडीहून शिवाजी भोरे.